नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जून 2022 मध्ये जी लेखी परीक्षा होणार आहे त्या परीक्षेकरता अतिशय उपयुक्त असे प्रश्न उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि या विषयाचे नाव आहे हिंदी व इंग्रजी भाषांचा अधिष्ठान अभ्यासक्रम. आणि या विषयाचा कोड नंबर आहे HEN 101. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जसे आपल्या होम असाइनमेंटच्या उत्तरांना जसे प्रतिसाद दिलेले, आशा करतो की आपण या प्रश्न उत्तरांना देखील प्रतिसाद द्याल. कारण की हे जे प्रश्न उत्तरे आहेत ती अतिशय उपयुक्त आहेत. बऱ्याचशा वर्षांमध्ये प्रश्न उत्तर ती विचारली गेली आहेत, त्यामुळे मी हा व्हिडिओ आपल्यासाठी बनवित आहे. तर आपण याचा नक्कीच फायदा घ्यावा. चला तर या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. तर या इथे विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहू शकता विषयाचा जो कोड नंबर आहे तो आहे HEN 101 व विषयाचे नाव आहे हिंदी व इंग्रजी भाषांचा अधिष्ठान अभ्यासक्रम. यामधील प्रश्न क्रमांक 1 आहे, हिंदी ही भारत की राष्ट्रभाषा होने का योग्य है, सोदारण स्पष्ट कीजिए. आणि याचे उत्तर आपण या इथे पाहू शकता. यानंतर प्रश्न क्रमांक 2 आहे, संपर्क भाषा से आप क्या समझते है, हिंदी के संदर्भ में अपने मन की पुष्टि कीजिए. तर या इथे देखील आपण या प्रश्नाचे उत्तर पाहू शकता. यामध्ये हिंदी भाषेबद्दल सविस्तर अशी माहिती दिलेली आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 3 आहे, राजभाषा से आप क्या समजते है, हिंदी के संदर्भ में इसकी पुष्टि कीजिए. आणि या प्रश्नाचे उत्तर देखील आपण या इथे पाहू शकता. यानंतर प्रश्न क्रमांक 4 आहे, राष्ट्रभाषा की व्याख्या करते हुए उसके स्वरूप को स्पष्ट कीजिए. आणि याचे उत्तर देखील आपण या इथे पाहू शकता. आणि यानंतर प्रश्न क्रमांक 5 आहे, हिंदी राष्ट्रभाषा, राजभाषा और संपर्क भाषा इन तीन अलग अलग रूपों में कैसे और क्या कार्य करती है. तर याचे उत्तर देखील आपण या इथे पाहू शकता. आपण हे उत्तर व्यवस्थित वाचून लक्षात ठेवायचे आहे, जेणेकरून आपल्याला हे जे प्रश्न आहे किंवा या संदर्भात देखील एखादा प्रश्न येत असेल तर आपण त्याचे उत्तर जे आहे ते आरामात लिहू शकता. यानंतर प्रश्न क्रमांक 6 आहे, भारतीय अनार्य भाषाएं कोण कोण सी है जिनके शब्द हिंदी में प्रयुक्त होते हैं. तर याचे उत्तर देखील आपण या इथे पाहू शकता. यानंतर प्रश्न क्रमांक 7 आहे, भारतीय आर्य भाषाओं के शब्द समूह का वर्गीकरण कीजिए, उदाहरण सहित समझाइए. आणि याचे उत्तर देखील आपण या इथे पाहू शकता. यानंतर प्रश्न क्रमांक 8 आहे, वाक्य की परिभाषाओं का उल्लेख करते हुए बताइए कि सर्वोत्तम परिभाषा कौन सी है. आणि याचे उत्तर देखील आपण या इथे पाहू शकता. यानंतर प्रश्न क्रमांक 9 आहे, संस्कृत पीडितों ने वाक्य के कितने गुण होना आवश्यक माना है. आणि याचे उत्तर देखील आपण या इथे पाहू शकता. आणि यानंतर प्रश्न क्रमांक 10 आहे, भाव व अर्थ की दृष्टि से वाक्य के प्रकार कितने होते हैं, सोदारण बताइए अथवा वाक्यों के कितने प्रकार है सोदारण स्पष्ट करे.
आणि याचे उत्तर देखील आपण या इथे पाहू शकता। हा शेवटचा प्रश्न असणार आहे, प्रश्न क्रमांक 10। तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओ मध्ये पाहिलेले आहे की YCMU मुक्त विद्यापीठ यांचे ऑफलाइन परीक्षा होणार आहे आणि त्या ऑफलाइन परीक्षेसाठी उपयुक्त प्रश्न उत्तरे जी आहेत ते आपण या व्हिडिओ मध्ये पाहिलेली आहेत। या व्हिडिओ मध्ये मी 10 प्रश्नांची उत्तरे दिलेली आहेत। आपल्याकडे अजूनही याच विषयांचे काही प्रश्न उत्तरे असणार आहेत, पण ते प्रश्न उत्तरे एकाच व्हिडिओ मध्ये कव्हर करणे शक्य होणार नाही आणि त्या कारणांमुळे मी शक्यतो होईल तेवढा प्रयत्न करेन की अजून जे प्रश्न आहेत ते मी लवकरात लवकर अपलोड करण्याचा प्रयत्न करेन व्हिडिओ। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला हे जे प्रश्न उत्तरे आहेत ती कशी वाटलीत मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका, जेणेकरून आपण जे काही कमेंट करत असता त्यानेच आम्हाला एक प्रोत्साहन मिळते नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी। जर आपण आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ जे आहेत ते सर्वप्रथम पाहता येतील। तर आशा करतो की विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला हा आजचा व्हिडिओ नक्की आवडला असेल। तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत शिकत रहा। धन्यवाद।